जिल्हा विद्युत कंत्राटदार संघटनेची शिखर संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने विविध मागण्या आणि समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी नागपूर विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या 5 व 13 डिसेंबर रोजी निघालेल्या स्थापत्य व विद्युत एकत्रित कामांच्या निविदेमुळे महाराष्ट्रातील जवळपास 40,000 विद्युत कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर उपासमारीचे संकट आले आहे. या परिपत्रकाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार असून कंत्राटदारांच्या अन्य प्रलंबित मागण्यांकडेही यावेळी लक्ष वेधण्यात येणार आहे. या मोर्चात विद्युत कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंत्रा कंत्राटदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा विद्युत कंत्राटदार संघटनेने केले आहे. आम्ही शासनाचा जो निर्णय 5 डिसेंबर 2019 रोजी क्लब निविदेबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे की स्थापत्य सिव्हिल आणि विद्युतच्या कामाच्या निविदा हा एकत्रितपणे काढून सिव्हिल कंत्राटदारांनाच देण्यात यावं हा निर्णय चुकीचा निर्णय आहे आणि त्या निर्णयाविरोधात आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून इलेक्ट्रिकल विद्युत संघटनाच्या माध्यमातून साखळी उपोषण नागपूरला ह्या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन सादर करणार आहोत. 19 डिसेंबर 2019 नागपूर स्थळी मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही या शासनाच्या निर्णयाविरुद्ध सर्वानुमते एक मोठा धडक मोर्चा आम्ही तिथं जाहीर केलेला आहे. तरी आमची मुख्य मागणी आहे की विद्युत कामाच्या निविदा हा विद्युत कामाचं सेपरेट निघल्या पाहिजे आणि सिव्हिलच्या ज्या स्थापत्य विभागाच्या ज्या निविदा आहेत त्या वेगळ्या निघल्या पाहिजे.